लोकसभेवरून महायुतीचा तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळते. भाजपचे संकट मोचन म्हणून ओळख असलेले कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली, तसेच नाशिकच्या भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यात चर्चा झाली. माध्यमांशी संवाद साधताना अजय बोरस्ते यांनी सांगितले की नाशिकमध्ये उद्यापासून तुम्हाला झंझावत पाहायला मिळेल. 2 तारखेला महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे, त्यासाठीचा नियोजनाचा विषय होता. यानंतर नाशिकमध्ये कुठल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा उभी करायची त्या संदर्भातला विषय होता. आणि हा जो एक समन्वय आहे हा अत्यंत कसा साधता येईल आणि कुठल्या पद्धतीने करता येईल, कारण आता महायुतीचे सर्वच घटक पक्ष हे वाट बघत आहेत. आणि मला असं वाटतं की उद्यापासून, उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे, आणि उद्यापासून आपल्याला खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये महायुतीचा झंझावात बघायला मिळेल. मला असं वाटतं हे सगळं महायुतीची जी सुकाणू समिती ही सगळी ठरवेल. आणि उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे महायुतीचा उमेदवार आपल्याला जाहीर होईल. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकच्या जागेचा निर्णय उद्यापर्यंत होईल, आज नाशिकमध्ये याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही असे सांगितले. महायुतीची बैठक आताच नाशिकच्या भाजप कार्यालयात या ठिकाणी झालेली आहे, खरं आहे, पण या बाबतीमध्ये उमेदवार कोण, त्याचं नाव काय, ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे होणारही नाही. मान्य मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे मान्य देवेंद्रजी आहेत, मान्य अजितदादा आहेत, मान्य बावनकुळे साहेब आहेत, ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करतायत. आणि इथे होत असेल तर मग वरतून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यांच्याशी चर्चा करून ते या ठिकाणी निर्णय घेतील. मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत. कोणाचे केव्हाही जागा, अजून 3 तारीख आहे, मी म्हटलं 2 तारखेला होईल, 3 तारखेला होईल, पण आपण सगळे तयार आहोत. आपण मैदानामध्ये सगळे आता तलवारी पाजून उभेच आहोत, म्हणजे युद्धभूमीवर जशी तयारी असते तशी आमची राजकारणाची तयारी आहे. त्यामुळे नाराज होण्याचे लोक, काही कार्यकर्ते म्हणले की बाबा आपण का उशीर करतोय, नाराजी व्यक्त करतोय, लवकर करायला पाहिजे. मी म्हटलं काही झालं तरी आमची 25,000 कार्यकर्त्यांची टीम त्या ठिकाणी तयार आहे. लोकांच्या मनामध्ये मोदीजीच आहेत, सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदीजींनाच पंतप्रधान करायचं आहे, त्यांना मोठं बहुमत आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, असा तो आशय होता. आणि मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही जागा या आम्ही जिंकू, तेच त्याचं यश आहे. आम्ही तिन्ही जागा, काही झालं तरी या दोन्ही जागा, मी सांगितलं मागच्या वेळेला सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या 8 च्या 8 जागा ह्या आम्ही जिंकलेल्या होत्या. त्यावेळेला भाजप सेनेची युती होती, 2 जागा सेनेच्या होत्या, 6 जागा आमच्या होत्या भाजपच्या. आम्ही 8 च्या 8 जागा जिंकलो होतो, आज तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगेल की या 8 च्या 8 जागा ही महायुतीच त्या ठिकाणी जिंकेल. आता मी काय कोणाबद्दल काय बोलावं, संजय राऊतांबद्दल काय बोलावं, आपण त्यांना म्हणा निवडणूक होतील, निवडणुकीचे निकाल येतील, त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलू कोण गद्दार आहे कोण वफादार आहे म्हणून. मला वाटतं हा सगळा निर्णय आमचे दिल्लीचे जे सगळे पक्षश्रेष्ठी आहेत ते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. आमच्यामध्ये जागांचं काही वाटाघाटी आहे की यांना इतक्या, त्यांना तितक्या, त्यांना तितक्या आहेत, त्या संदर्भामध्ये कुठली जागा कुणाला एखादी इकडे होईल तिकडे होईल, नाशिकची मुंबईला होईल, मुंबईची नाशिकला होईल, तिकडची साताऱ्याला होईल तिकडची, असं होऊ शकतं. त्यामुळे आज हे सांगणं मला कठीण आहे की इथली जागा आता कुणाला मिळेल. काहीही झालं तरी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा प्रचंड मताने जिंकेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.